नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3x3 रुबिक क्यूब सॉल्व करणार आहोत। हा माझ्याकडे आहे एक क्रॅम्पल केलेला 3x3 चा रुबिक क्यूब, हा आपल्याला सॉल्व करायचा आहे। यातल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आज पहिली लेयर सॉल्व करणार आहोत। तर ती सॉल्व कशी करायची, त्याच्या काय स्टेप्स आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। जो पांढरा स्क्वेअर तुम्हाला दिसतोय तो आपण खाली धरायचा आहे, हा पिवळा स्क्वेअर आहे तो आपण वरती धरायचा आहे, आणि त्यानंतर ह्या पिवळ्या स्क्वेअरला सेंटर मानून आपण 1, 2, 3, 4 या चारही जसं फुलाच्या पाकळ्या असतात तशा चार फुलाच्या पाकळ्या आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत। आता ही पहिली पांढरी पाकळी आपण तयार ऑलरेडी झालेलीच आहे, आता आपण दुसरी या ठिकाणी पाकळी तयार करूया। बघा, ही दुसरी मला इथं या ठिकाणी सापडलेली आहे। अजून आपण शोध घेऊया आणखी एखादी पाकळी आपल्या सापडते का। बघा, मागे दोन्ही पण पाकळ्या लपून बसलेल्या आहेत, आपण त्यांना काय करायचं आहे, सेकंड फ्लोअरला आपण त्यांना आणायचं आहे। सेकंड फ्लोअरला आपण आणलं, आता ही आली सेकंड फ्लोअरला, आली सेकंड फ्लोअरला, तिला आपण इथं आणायचं आहे, ही आली वरच्या बाजूला। तसेच आपण आणखी एक या ठिकाणी शोधतो आहे, तो आपण सेकंड फ्लोअर मधल्या याच्यामध्ये आणायचं आहे, आणि त्याच्यानंतर त्याला असं वरती आणायचं आहे। आता आपल्याकडं मध्ये पिवळा, चारही बाजूला व्हाईट आपण स्क्वेअर आणलेले आहेत। आता 1, 2, 3, 4 हे चारही या मधल्या सेंटरशी मिळवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला डायरेक्ट खाली रोटेट करायचे आहेत। एक नंतर हा इथे ऑरेंज शोधूया, ऑरेंज सापडला, हा दुसरा आपण खाली घेऊन घेणार आहोत, हा तिसरा रेड आहे, बरोबर आहे, रेड मिळवून घेऊया आणि खाली करणार आहोत। त्याच्यानंतर हा शेवटचा आहे, हा हिरवा आहे, हिरवा आणि हा पण हिरवा आहे, याला आपण खाली घेणार आहोत। तो घेतल्यानंतर आपण खाली वळूया। आता आपल्याला काय भेटलं आहे, हा व्हाईट रंगाचा क्रॉस मिळाला, आणि शिवाय आपण 1, 2, 3 आणि 4 हे सेंटरसुद्धा मॅच झालेले आहेत। आता या लेअरमध्ये, पहिल्या लेअरमध्ये आपल्याला 1, 2, 3, 4 चारही कॉर्नर्स सेट करून घ्यायचे, जेणेकरून ते पूर्ण व्हाईट दिसेल, शिवाय ही लेअर एकाच रंगाची होईल असं आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी आपण काय करायचं आहे, इथं आपल्याला व्हाईट, ब्ल्यू आणि रेड या ठिकाणी कलर दिसतो आहे, तो रंग कुठं आला पाहिजे हे बघा, तो इथं आला पाहिजे, इथं ब्ल्यू, इथं रेड आहे। आता याच्यामध्ये आपण याला आपण काय म्हणूया, एक पद्धत म्हणूया की हा जो कॉर्नर आहे तो कॉर्नर आपल्या इथं बसला पाहिजे, कारण याच्यामध्ये रेड आणि निळा आणि रेड या ठिकाणी दोन्ही रंग आहेत, आणि हा व्हाईट हा वरचा रंग आहे, हा कॉर्नर आपल्या इथं न्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला एक पद्धत आहे, 1, 2, 3 बघा, या ठिकाणी तो या ठिकाणी बरोबर आलेला आहे। आता आपण दुसरा बघूया, आता इथं आहे निळा, इथं आहे ऑरेंज, आणि इथं आहे हा पण ऑरेंज झाला, ऑरेंज येतो पण, आता हा बरोबर ठिकाणी आहे, फक्त याची काय चुकली आहे, डायरेक्शन चुकली आहे, ती आपण कशी सेट करणार बघा। इकडे तो आता खाली गेलेला आहे, आता तो वरती गेला पाहिजे, 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 1, 2, 3 बघा, निळा निळा, ऑरेंज ऑरेंज आणि व्हाईट, असे आपण दोन्ही पण कॉर्नर सेट केलेले आहेत, बरोबर आहे। त्यानंतर आता हा एक कॉर्नर आहे हिरवा ऑरेंज, इथं हिरवा ऑरेंज आणि व्हाईट वरचा तिन्ही पण आहेत, परंतु हा पोझिशन त्याची फक्त पोझिशन बरोबर आहे, कलर चुकलेले आहेत, आपण ते सेट करून घेऊया, 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 1, 2, 3 हे बघा, व्हाईटवरती आला, इथे ऑरेंज आणि इथे आपण हिरवा आलेला आहे। आता हा शेवटचा कॉर्नर बघणार आहोत, हा कॉर्नरसुद्धा त्याची जागा बरोबर आहे, परंतु त्याचे कलर्स आहेत ते क्रॅम्पल्ड झालेले आहेत, आपल्याला त्याला पण सॉल्व करायचं आहे। त्यासाठी परत एकदा 1, 2, 3, 4 1, 2, 3 बघा, अशा पद्धतीने आपण हे तीनही रंग सारखेच, हे तीनही सारखेच, हे तीनही सारखेच, हे तीनही सारखेच, आणि वरचा व्हाईट, अशा प्रकारे हा पहिला एक लेयर सॉल्व केलेला आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हा दुसरा लेयर
आणि नंतर शेवटी तिसरा लेयर अशा पद्धतीने आपण सॉल्व करण्यासाठी शिकणार आहोत. धन्यवाद.